काही भागातील वेळेवर लागवड झालेल्या कपाशीवर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय ढगाळ वातावरणामुळे गुलाबी बोंडाळीचे पतंग सक्रिय झाली आहेत मादी पतंग पाते फुले यावर अंडी घालतात किडीची आर्थिक नुकसान पातळी ओळखण्यासाठी हेक्टरी पाच या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत तर मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी हेक्टरी वीस सा कामगंध सापळे लावावेत सापळ्यांमध्ये लिवर म्हणजेच गुलाबी बोंडाळीचं लिहूर वापरावं कामगंध सापळ्यांमध्ये सलग तीन दिवस आठ ते दहा पतंग प्रति सापळा किंवा एक आळी प्रति दहा फुले किंवा दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास प्रोफेनोफॉस पन्नास टक्के दोन मिली प्रति लिटर पाणी किंवा एमोमेक्टिन बेन्झॉईट पाच टक्के शून्य पूर्णांक चार ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात रासायनिक कीटनाशकाची फवारणी करावी अशाच माहितीसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या